नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील आज आपण पाहणार आहोत गोमूत्राविषयी माहिती तत्पूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल ऐकून ते क्लिक करा गोमूत्राविषयी आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहेत परंतु आणखीन गोमूत्राचे खूप फायदे आहेत ते आपण सांगूया या व्हिडिओमध्ये गोमूत्र जे आहे कशाचं घ्यायचं काय हे आपण याविषयी बोललेलंच आहे कुठल्या गायचं घ्यायला पाहिजे कधी घ्यायला पाहिजेल काय हे सगळं सांगितलेलं आहे परंतु गोमूत्राचे आणखीन खूप फायदे आहेत ते आपल्याला माहीत नाही ते तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो गोमूत्र जे आहे ते नाळगू जे आहे नाळगू झाला लहान मुलांना पोट फुगणे म्हणजे मोठ्या माणसामध्ये जे जलदूर होतं असाय जे होतं त्या पद्धतीनं लहान मुलांमध्ये पोट फुगतं बेंबीवर येते पूर्ण पोटाच्या शिरा दिसतात हातापायला सूज येते तर हे ये असं जर पिक्चर असेल तर तुम्ही मागे जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कुडीत म्हणजे हुलग्याचा काढा जो आहे साधारण दोन ते तीन चमचे खू हुलगे चेचायचं दोन फुलपात्र पाण्यात टाकायचं दोन फुलपात्राचं एक फुलपात्र किंवा अर्ध फुलपात्र उरलं की गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही उकळत असताना तुम्ही साधारण एक रुपया एवढं रुईचं पान चेचवून त्याच्यामध्ये टाकायचं उकळतानाच मग म्हणजे अर्ध फुलपात्र गाळून झाल्यानंतर अर्ध्या फुलपात्रामध्ये पाव फुलपात्र साधारण म्हणजे वीस ते पंचवीस मिली गोमूत्र टाका पाहिजे तर या पद्धतीने ते जर गोमूत्र कुळताच्या काड्यासोबत जर गोमूत्र दिलं तर त्यानं सूज लवकर उतरायला मदत होऊ शकते लघवी भरपूर चांगली होते आणि शरावची सूज उतरायला मदत होऊ शकते ना में में सल, या सल, सल, तर या पद्धतीनं तुम्ही नाळगुदामध्ये घेऊ शकता दुसरं मोठ्या माणसामध्ये हिपॅटोमे गेली आणि स्प्लिनोमे गेले म्हणजे लिव्हरला सूज आले असेल यकृताला सूज आले असेल आणि स्प्लिनला जरी सूज आले असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही अर्धा कप गोमूत्र साधारण चार पदरी फडक्यातनं सुती फडक्यातनं गाळून घ्यायचे कशाचं घ्यायचं आहे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने म्हणजे देशी गायचं घ्यायचं आहे खिलारी गायचं घेऊ शकता गिरचं घेऊ शकता गवळीचं घेऊ शकता थाराब खर्च घेऊ शकता फक्त ते व्यालेल्या कालावधीच्या दीड महिन्यानंतर घ्यायला पाहिजे किंवा कालवडीचं घ्यायला पाहिजे ते घ्यायचं त्याच्यामध्ये साधारण एक मिठाचा खाडा टाकायचा आणि ते जर उपाशीपोटी जर तुम्ही रोज घेतलं तर तुम्हाला हिपॅटोमॅगॅली आणि स्प्लिनोमॅगॅली हे दोन्ही देखील कमी व्हायला मदत होऊ शकते बऱ्याच वेळा उदर जे आहे असासाठी जे आहे अशा पेशंटला आपण वापरून बघितलेलं आहे त्याच्यामध्ये गोमूत्र आणि देशी गाईचं दूध ह्या आहारावरती जर ठेवलं तर सात दिवसामध्ये जवळजवळ दोन दोन चार चार महिन्याची सूज आहे ते सात सा आठवड्यामध्येच कमी व्हायला मदत होऊ शकते एवढं फास्ट रिझल्ट आहे याचा पण राहायला पाहिजे गोमूत्र आणि गोदग्धावरती राहायला पाहिजे या पद्धतीनं जर घेतलं तर तुम्हाला सूज उतरायला मदत होऊ शकते विशेषतः पुनर्नवास्ट काढा नावाचा आहे किंवा पुनर्नवा कि जी वनस्पती आपण सांगितलेली होती ते पुनर्नवा वनस्पती मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगलेले त्या वनस्पतीचा जर काढा करून घेतला साधारण दोन चमचे पुनर्नवा चेचून घ्यायची एक फुलपात्र दोन फुलपात्र पाण्यामध्ये टाकायची दोन फुलपात्राचं अर्ध फुलपात्र म्हणजे एक चतुर्थांश साठवायचं आणि अर्ध फुलपात्र गोमूत्र जर घेतलं गाळल्याला चार फुल फडक्यातनं ते जर पिलं रोज सकाळी उपाशीपोटी किंवा सकाळी रात्री दोन वेळा प्यायचं तर हे आठ दिवसामध्ये जुनी असलेली मोठी सूज देखील खूप छान पद्धतीने उतरते त्याच्यासोबत इतर आसायटीसाठी किंवा जलोदरासाठी आयुर्वेदामध्ये भरपूर औषधं सांगितले आहेत आरोग्यवर्धने आहे पुनर्वास कॉडा आहे इतर जे औषधं सांगितले आहेत ते पण सोबत घ्यायला पाहिजे पण सोबत तुम्ही गोमूत्रा जर अंतर्भाव केला तर तुमची सूज झपाट्यानं उतरायला मदत होऊ शकते आणि लवकर तुम्हाला रिकवरी मिळू शकते सोबत आणखी गोमूत्राचे जे इतर जे उपयोग आहेत त्वचा रोग आहेत साधारण को कोड आहे कोडामध्ये गोमूत्रामध्ये बावच्या म्हणजे बाकूची जी आहे ते जर वाटून लावली तर कोड देखील कमी व्हायला मदत होऊ शकते कृमीचा त्रास असेल तर कृमीच्या त्रासामध्ये देखील तुम्ही गोमूत्र जे आहे ते डिकेमाली किंवा विडंग नावाचं चूर्ण आहे ते जर तुम्ही दोन चिमूट विडंग किंवा दोन चिमूट डिकेमाली साधारण वयानुसार तुम्ही गोमूत्राचं प्रमाण कमीच होऊ शकते समजा दहा वर्षाचा जर मुलगा आहे तर त्याला दहा मिली गोमूत्र अर्धा कप कोमट पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये दोन चिमूट डिकेमरी टाकून जर पिलं तर डी कृमी देखील कमी व्हायला मदत होऊ शकते म्हणजे कृमीनाशनासाठी आहे सूज कमी व्हायला आहे स्प्लिनो कमी व्हायला आहे हिपॅटो कमी होण्यासाठी आहे त्वचेचे आजार कमी होण्यासाठी आहे बऱ्याच वेळा अंगाला खूप खाज येते तर असे खाजेचे आजार जे आहेत खरूज असेल किंवा इतर काही त्वचेचे आजार असेल तर ह्याच्यामध्ये देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील गोमूत्र टाकू शकता किंवा गोमूत्र जरी डायरेक्ट ॲप्लिकेशन केलं तर देखील खाज कमी व्हायला मदत होऊ शकते असं या पद्धतीनं बरेच गो गोमूत्राचे फायदे आहेत कारण की आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेच आहे गोमय वस्ती लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी तर हे उडे भरपूर उपयोग आहेत गोमूत्राचे तर तुम्ही नक्कीच तुम्ही करू शकता फक्त हे उपयोग करत असताना तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये तुमच्या प्रकृतीनुसार काही गोष्टी सूट होऊ शकतात काही गोष्टी सूट होऊ शकत नाहीत सोबत तुम्हाला जुनाट खूप दिवसाचे आजार असतील तर फक्त एखाद्या गोमूत्रावरती उपयोग डिपेंड न राहता आपण त्याच्यासोबत इतर आयुर्वेदिक औषधाची जी जोड जोड दिली तर तुम्हाला लवकर तुम्हाला रिकवरी होण्यासाठी मदत होऊ शकते धन्यवाद